अशा प्रकारे आमचं लग्न होत आहे. परिस तुला काय बोलायचं आहे? मला काहीच बोलायचं नाही. तुला तुझी नवरी कशी वाटते? एकदम मस्त दिसते. खरं फक्त चालतो माझ्यावर. मला फक्त सोना दे सगळं. तिकडची पुट्ट्या पण फाडून आणलं वारा घालायला. ह्यो मठ गड्डा घातलाय आम्ही वर्षी. त्यान काय तुम्हाला सांगू आता. कंटाळलोत आम्ही. इकडं झोपा आल्या आमच्या भावाला. इकडं झोपा आल्या. नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर या ब्लॉगमध्ये आम्ही राजाचं सॉन्ग शूट करतोय नवरात्रीचं, जे तुम्ही बघितलं पण असाल. तर घाई गडबडीत मी निघाले, त्याच्यामुळे मी या घरात शूट नाही केला. बाहेर निघता निघता शूट करते पटापट. आता इथून मी जाणार आहे कुठे, महानगरपालिकेपर्यंत, आणि तिथून मला गण्यादार ड्रॉप करेल. आणि तिथून आम्ही जाणार आहोत रिहर्सल आहे. आज शूट नाही, आज रिहर्सलला चालू. आज आम्ही रिहर्सल सांडपाड्याला करू आणि तिथून आम्ही जाऊ बदलापूरला. तर आत्ता आम्ही निघतोय. अशा प्रकारे आम्ही आलेलो वाशी मध्ये. गण्यादारनी जाम लेट केलेलं आहे. इकडं तिकडं नेरूल मध्ये, हा सिवड मध्ये आलो. आता आम्ही इथून जाणार आहोत सांडपाड्याला. आणि तिकडशी आम्ही, तिथे रिहर्सल आहे. आज शूट नाही, तिथे रिहर्सल करू आम्ही उद्या. आज रात्री बदलापूरला जाऊ. मला समजतच नाही मी काय बोलते. ठीक आहे, आता पण जाऊया सांडपाड्याला. आणि तिथून एखादा आम्ही ड्रेस डिझायनर कडे जाऊ आता, काय की मला जो ड्रेस घालायचा तो तिच्याकडे आहे. तर आपण तिच्याकडे जाऊया बघ. गाईज आमचा गण्यादा पक्का डेंजर आहे. ड्रायव्हिंग मध्ये तर जरा जास्तच डेंजर आहे. काय माहिती नीट पोहोचिन का नाही सांडपाड्याला. अजून बदलापूरला पण जायचं आहे. तू बोलते ओला ओलाला पटवते, पण आम्ही गण्यादाला सांगू. गाईज आम्ही आलेलो त्या डिझायनर कडे ड्रेस घेण्यासाठी. गप ना, शूटिंगला चाललोच. करीब शूटिंगला काय घालायचं त्याच अजून कन्फर्म नाही आहे. तर दादा बिचारा घेऊन आलाय. आम्हाला वहिनी पण आहे आमच्यासोबत. दादा ताई मला अर्जंट मध्ये 11 पर्यंत ड्रेस रेडी करून देईल. काहीच रेडी नाहीये ड्रेस. ब्लाऊज पण नाहीये, काहीच नाही. तर अर्जंट मध्ये ताई मला करून देते. ठीक आहे, तर पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट आपण शूटलाच बघूया ड्रेस कसं वाटतंय मला. ठीक आहे, तर आता आपण जाऊया सांडपाड्याला. हाय कर, हाय कर, हाय करा, हाय. आलो आम्ही इथे रिहर्सल करायला आलो. तू झालं तुला, ती माझी तुला दिली वहिनी आहे आणि ती माझी कोणतरी आहे. पण ती माझ्याकडे आल्यापासून लक्ष देत नाहीये. काय माहिती काय ना, हा ती बिझी आहे. तर मी तुम्हाला झालेले आहे. या माझी टीचर आहे, हिने ओरडून ओरडून माझ्याकडून करून घेतलेला आहे. ईशान दादा काय म्हणशील? काय खूप इम्प्रूव्हमेंट झाली डान्स मध्ये. खूप लवकर शिकली माझी स्टुडंट. आम्ही आता पनवेलला आलो कॉस्ट्युम बघायला. या साईडला तुम्ही बघू शकता किती सारे कॉस्ट्युम आहेत. या साईडला पण आहे. आणि आपण आम्ही थोड्या वेळातच इथून जाणार आहोत परत वाशी, आणि वाशीवरून डायरेक्ट जाणार आहोत बदलापूरला लोकेशनवर. आम्ही आलेलो गणादाच्या घरी आणि अजून माझा ड्रेस रेडी नाही आहे. तर ड्रेस रेडी झाल्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजलेले आहे 5:30, 6:30 वाजलेले आहे. धावू नको.
आणि मी पण उठले आता मी मेकअपला बसते. मेकअप झाल्यानंतर मग आम्ही पुढचा डिसाइड करू. पहिला आम्ही लग्नाचा सीन करतो म्हणजे येलो साडी आहे आणि त्यानंतर आम्ही कोणता करू तुम्हाला नंतर सांगू. पहिला आम्ही लग्नातच करतोय. गुड मॉर्निंग. गाईज अशा प्रकारे मी रेडी झालेलो आहे. कशी दिसते मी बघा. कशी दिसते? एकच नंबर. आणि आम्ही आता चाललो लोकेशनला. लोकेशन किती मिनिटावर आहे? 5 मिनिटं. 5 मिनिटावर आहे आणि आम्ही आता डायरेक्ट तिथे जाऊन तुम्हाला सर्व दाखवते. हा 8 मिनिटावर आहे लोकेशन. आमचा ड्रायव्हर. हा आणि आमचा आजचा ड्रायव्हर आहे ईशान दादा. चला लवकर चला चला चला. मी बस लोकेशनवर आलेलो आहोत. आतमध्ये आहे आणि आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. आमचे हिरो वगैरे सर्व, आमचे भाऊ वगैरे सर्व रेडी आहेत शूटला. सो गाईज अशा प्रकारे आम्ही लोकेशनवर आलेलो आहोत सर्व जण. आणि आमचे सर्व भाऊ सर्व बिझी आहेत प्रत्येकाच्या कामात. हा आम्ही मांडव घातलेला आहे. माझं आता लग्न होत आहे. नवरा कोण आहे माहिती नाहीये. मी एकटीच आलोय लग्न लावायला. बघूया आता कोण असणार आहे. कपडा बदलायला नवरा आले वेशी पैसे. आता आपले हिरो आलेले आहेत पण हिरो नवऱ्यासारखा वाटत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही त्याला कुर्ता बदलायला सांगितलंय. माझा भाऊस नुसता तरास आहे. नुसता तरास हे माझा भाऊस आहे आणि योच मला पट्ट. कधी रुसले तर मला लाडाना तो लाडी गोडी पन्नास लाखाची माडी. काय चालू आहे? ब्राह्मण तयार करतो. तशी आग लावची कामे देखील आम्ही करतो. हो कापूर आहे, माचीस आहे, सण आहेत. सण आलं नवीन नवीन. मग असं 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 अरे आमचं लग्न होत आहे. परेश तुला काय बोलायचं आहे? मला काहीच बोलायचं नाही. तुला तुझी नवरी कशी वाटते? एकदम मस्त दिसते. खरंच फक्त चालतो माझ्यावर. मला फक्त सोना दे सगळं. इकडचा जो काय होता ना शूट तो कम्प्लीट झालेला आहे. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत. ड्रेसिंग पण चेंज असणार आहे तर आता आम्ही ड्रेसिंग चेंज करतोय आणि डायरेक्ट दुसऱ्या लुकवर येतोय. हा आहे माझा दुसरा लुक. मी फुल लुक नंतर दाखवते काय की आता खूप घाईवर आहे. तिथे मला 10, 20, 30, 50 कोण येऊन गेले. आमचं लोकेशन ते साईडला बॉईज आहेत, ये साईडला गर्ल्स आहेत आणि ते पण साईडला गर्ल्स आहेत आणि इथे आता शूट होणार आहे. बरंच काही इथेच होणार आहे. आणि ही आहे माझी मेकअप आर्टिस्ट माझी ताई आणि ही आहे माझी छोटी सिस्टर. जे दोघी मला खूप जास्त हेल्प करत आहेत ड्रेसिंगमध्ये. आणि काय पूछू तू? नक्की सुंदर डान्स
सर्व गर्ल सुंदर दिसतात, काय करा जरा सर्वांनी. एवढं गरम करते का आम्ही तिकडचे पुट्टे पण फाडून आणलं वारा घालायला. ह्यो मठ गड्डा घातलाय आम्ही वर्षी ना, त्यान काय तुम्हाला सांगू आता. मठ गड्डा घातलाय, मठ गड्डा करते. आणि आम्हाला कोणीतरी सांगितलेलं का 12 वाजता पाऊस पडणार आहे, पण इथं पावसाचा टिप नाहीये, इथं नुसतं ऊनच ऊन आहे. मावशा मिशाला कामाने भांडी घासही सोडून आले तिकडे. गाइस, तर अशा प्रकारे आमचं शूट अजून चालू आहे उन्हाच्या भरात घामाघूम होऊन. तरी पण आज आम्हाला कम्प्लीट करायचंच आहे, काय की आज एकच दिवस आहे शूटचा, उद्या नाही करायचं आहे. तर जेवढा पॉसिबल होईल तेवढा करायचं आहे. भरपूर ऊन आहे बाहेर, काय करवतच नाही, तरी पण आम्ही शूट करतोय. सो गाइस, भन्नाट असा पाऊस पडतोय आणि आम्ही खूप खूप जास्त दमलोय. बघू शकता खूप खूप पाऊस पडतोय. मगाचपासून तर खूप ऊन होता, तर आता इतका पाऊस लागलाय का थांबायचा नावच घेत नाहीये. टाइम होते थोडा, पण हो भन्नाट पाऊस पडलेला आहे आणि माझा ड्रेस पण भिजलेला आहे. बघू शकता भिजलेला आहे. चला आता आपण जाऊया ड्रेस. 1 hour later. तब्येत पण खराब आहे. नाही तब्येत खरोखर खराब आहे. नाही नाही खरोखर आजारी आहे परेश. आणि मी पण चांगली पण आजारी आहे. हा तिला पण खायचं फक्त. नाही खरंच आम्ही आजारी होतो. चलो रोलिंग पायल परेश रोलिंग एक्शन. तिथे एंड वाला शूट चालू आहे आणि नाही एंड वाला नाही अजून. हाय हाय अजून तुझा आता होईल. माझा अजून बाकी, माझा अजून लिपसिंग वाला आहे. म्हणजे माझा अजून एक चेंज आहे आणि याचा पण अजून एक चेंज आहे. आम्ही दोघं खूप दमलेलो आहोत परेश. आणि मी पण दमलो, ही पण दमली, सगळी म्हणजे सर्व 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 टीमच दमली आहे. तरी पण अजून आम्ही शूट करतोय. वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत. मला असं वाटते 12 वाजतील, आरामात 12 वाजतील. सर्व गोल्ड घातलेला आहे हा परेशचा आहे. हा चेतन दादाचा आहे सर्व गोल्ड. अजून बराच काही. हॅलो हॅलो सर्व
सो गाईज अशा प्रकारे हाय माझा एंड वाला लुक आणि तुम्ही बघू शकता मी किती सारा सोना घातलाय. हा 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 सर्व सर्व ते कोणचं आहे ते मी नाही सांगायचं, माझाच आहे ते. अरे बापरे नाही ते परेस्ट आहे. सो गाईज मला तर वाटतं हा एंड वालाच लुक आहे, एंड वालाच आहे ना आपला, एंड वालाच लुक आहे आणि मस्त दिसते ना. मी कशी दिसते बाबाच नाही अरे बाबा तुम्ही कशी दिसत होता आज दिसते अरे वा सर्वांची तारीफ तारीफ काय म्हणा, स्वतःची तारीफ करायला मला खूप आवडते त्याच्यामुळे. थोडंफार चांगली दिसत होती, थोडंफार लाईट जा तिकडं. आता बोलून बोलून सकाळपासून कंटाळलो आम्ही. इकडं झोपा आल्या आमच्या भावाला, इकडं झोपा आल्या इकडं मीच एकदम फ्रेश आहे. चार पाच सो गाईज मी सोनं घातलंय खरं, पण नुसता पडता येतलाय मला भीती वाटते. काय सांगू दोन तीन वेळा पडला मला भीती वाटत. कवर काढायचं वाटत नाही. हे झालं ना शूट झालं ना तरी पण नाही काढणार. टू थ्री फोर फाय परफेक्ट टू परफेक्ट फोर विनाता मला रावणा मला प्रेम दिसतय आणि तुझे नावाच मला याड लागलंय. तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतय आणि तुझे नावाच मला याड लागलंय. गोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतय आणि तुझे नावाच मला याड लागलंय. तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतय आणि तुझे नावाच मला याड लागलंय. करायची होती बट आमची पूर्ण टीम इतकी सारी वैतागली ना का फोनला हात लावायची पण इच्छा होती कोणला, असं वाटत कधी सर्वजण घरी जातोय. आणि आम्ही डायरेक्ट घरी नाही आलो, आम्ही राजाच्या घरी स्टेला राहिलो आणि सकाळी 6 वाजता उठून घरी आलो. आम्हाला येता येता 7-8 वाजले. आणि येस तुम्हाला जर हा सॉन्ग खूप आवडला असेल तर खूप 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 जास्त शेअर करा. सॉन्ग खूप भारी आहे आणि तुम्हाला BTS म्हणजे मी ब्लॉग मध्ये प्लस BTS पण अपलोड केलाय तुमच्यासाठी. इतका शूट करून पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट केलाय, तर तुम्हाला नक्की आवडला असेल सॉन्ग तर खूप जास्त शेअर करा. राज दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे पण करा. आणि येस लव्ह यू ऑल. Bye-bye.